नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पेपर तीन मध्ये लेसन नंबर एक इंजिन वरील दोष कारणाने उपाय यांची आपण काल माहिती घेत होतो। यामध्ये आपण दोष नंबर एक इंजिन फिरत नाही, दोष नंबर दोन इंजिन फिरते परंतु चालू होत नाही, तीसरा दोष पाहिला इंजिन फिरते परंतु मिसफायर होते, चौथा काल दोष पाहिला पण इंजिनची शक्ती कमी होते, पाचवा काल दोष पाहिला पण इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम होणे, सहावा एक आपण दोष पाहिला इंजिन मध्ये आवाज येते। आज आपण या लेसन मधले इंजिनच्या संदर्भातले पुढील दोष पाहणार आहोत, त्याचे म्हणजे दोष नंबर सात इंजिन स्टॉल्स, म्हणजे इंजिन बंद पडते। आता इंजिन बंद पडण्याची काय संभाव्य कारणे आणि त्यावरील उपाय याबद्दलची माहिती आपण घेत आहोत। यामधलं पहिलं जे संभाव्य कारण आहे की चोक वॉल्व बंद असणे, त्यावरील उपाय आहे चोक वॉल्व उघडा करा। दुसरं संभाव्य कारण इंजिन ओव्हरहीट होणे, त्यावरील उपाय इंजिन ओव्हरहीट होण्याची कारणे शोधून ती दूर करा। तिसरं संभाव्य कारण कार्बोरेटर फ्लोट लेवल जास्त असणे, त्यावरील उपाय कार्बोरेटर फ्लोट लेवल बरोबर करा। चौथं संभाव्य कारण आयडल स्पीड ऍडजस्टमेंट बरोबर नसणे, त्यावरील उपाय आयडल स्पीड ऍडजस्ट करा। पाचवं संभाव्य कारण आहे फ्युएल सप्लाय सिस्टीम वेपर लॉक होणे, त्यावरील उपाय वेपर लॉक काढा। सहावं कारण आहे फ्युएल टँक व्हेंट होल चोकअप असणे, त्यावरील उपाय व्हेंट होल साफ करा। सातवं संभाव्य कारण आहे फ्युएल फिल्टर चोकअप असणे, त्यावरील उपाय फ्युएल फिल्टर साफ करा किंवा स्वच्छ करा। आठवं कारण आहे फ्युएल पंप खराब असणे, त्यावरील उपाय फ्युएल पंप दुरुस्त करा। नववे संभाव्य कारण आहे FI पंप किंवा कार्बोरेटर मध्ये दोष असणे, त्यावरील उपाय FI पंप म्हणजे फ्युएल इंजेक्शन पंप किंवा कार्बोरेटर दुरुस्त करा। दहावं कारण आहे इंजिन वॉल्व चिटकत असणे, त्यावरील उपाय वॉल्व चिकटण्याची कारणे शोधून ती दूर करा। आणि यामधलं शेवटचं कारण आहे इंधनामध्ये पाण्याचा अंश असणे, त्यावरील उपाय इंधन बदला। तर अशा प्रकारे इंजिन बंद पडण्याची ही काही संभाव्य कारणे आणि त्यावरील उपाय आहेत। या लेसन मधला पण पुढचा दोष पाहणार आहे तो म्हणजे इंजिन बॅकफायर। इंजिन बॅकफायर होणे त्याची आपण संभाव्य कारणाने उपाय पाहू। त्यातलं पहिलं जे संभाव्य कारण आहे ते म्हणजे इग्निशन टायमिंग बरोबर नसणे, त्यावरील उपाय इग्निशन टायमिंग बरोबर सेट करा। स्पार्क प्लग योग्य रेंजचा नसणे, त्यावरील उपाय स्पार्क प्लग योग्य रेंजचा बसविणे। तिसरं संभाव्य कारण कार्बोरेटर सेटिंग बरोबर नसणे, त्यावरील उपाय कार्बोरेटर सेटिंग बरोबर करणे। चौथं कारण आहे इंजिन ओव्हरहीट होणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त गरम होणे,
त्यावरील उपाय ओव्हरहीट होण्याची कारणे शोधून ती दूर करा. पाचवं कारण आहे इंजिन मध्ये कार्बन जमा होणे. त्यावरील उपाय आहे इंजिन डीकार्बोनाइजिंग करा. सहावं कारण आहे वॉल्व गरम होणे किंवा चिपकणे. त्यावरील उपाय आहे वॉल्व गरम होणे व चिपकण्याची कारणे शोधून दूर करा. पुढचं संभाव्य कारण आहे डिस्ट्रीब्युटर कॅप क्रॅक असणे. त्यावरील उपाय डिस्ट्रीब्युटर कॅप बदला. आठवं कारण आहे प्री इग्निशन होणे. आता प्री इग्निशन यांचा अर्थ असा आहे की नेहमीच्या इग्निशन पेक्षा वेगळ्या पद्धतीने इंधनाचं ज्वलन होण्याची जी क्रिया आहे त्याला आपण प्री इग्निशन म्हणतो. तर त्याचा उपाय आहे प्री इग्निशनचे कारणे शोधून ती दूर करा. त्यानंतर पुढचा जो दोष आहे स्मोकी एक्झॉस्ट, म्हणजे इंजिन जास्त धूर सोडते. आता या दोषाची कारणे आणि उपाय आपण पुढच्या लेसन मध्ये पाहणार आहोत. पुढचा जो दोष आहे नववा व्हायब्रेशन इन इंजिन, म्हणजे इंजिन मध्ये कंपने निर्माण होणे. आता इंजिन मध्ये कंपने निर्माण होण्याची कारणे तशी बरीचशी आहेत. त्यापैकी काही संभाव्य कारण आपण पाहू. त्यातलं पहिलं कारण आहे स्पार्क प्लग झिजलेला असल्याने किंवा स्पार्क प्लग मध्ये दोष असल्याने इंजिन मिसफायर होते. त्यावरील उपाय आहे नवीन स्पार्क प्लग बसवा. दुसरं संभाव्य कारण आहे एअर होस किंवा व्हॅक्युम होस लूज किंवा जोडलेले नसणे. त्यावरील उपाय आहे लूज किंवा न जोडलेले होसेस फिट करा व गरज भासल्यास बदला. तिसरं संभाव्य कारण आहे स्टार्टर मोटर किंवा गिअर बॉक्स माउंटिंग बोल्ट्स खराब होणे किंवा तुटणे. त्यावरील उपाय आहे माउंटिंग बोल्ट बदला. चौथं संभाव्य कारण आहे फ्युएल इंटेक सिस्टीम मध्ये दोष किंवा तिची ऍडजस्टमेंट बरोबर नसणे. त्यावरील उपाय आहे कार्बोरेटर आयडलिंग स्पीड ऍडजस्ट करा किंवा फ्युएल इंटेक सिस्टीम मधील घटक स्वच्छ करा जेणेकरून इंजिन मधून इंधन सहज जाईल व इंधनाचे कार्यक्षमपणे सहज ज्वलन घडून येईल. याच्यामधला पुढचा जो संभाव्य कारण आहे ते म्हणजे टायमिंग बेल्ट किंवा रेडिएटर फॅन बेल्ट किंवा इतर बेल्ट मध्ये दोष असणे किंवा ते सैल असणे. त्यावरील उपाय आहे सर्व बेल्ट टाईट करा व ते खराब असल्यास बदला. अशा प्रकारे आपण पहिल्या लेसन मधले 9 दोष आणि त्यावरील कारणे आणि उपाय आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपला लेसन नंबर 1 हा संपलेला आहे. धन्यवाद.